नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे सुग्रन सुनबाईमध्ये। आज श्रीकृष्ण जन्माष्टमी, त्यानिमित्ताने आज मी एक तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। आज जन्माष्टमीनिमित्त जो प्रसाद बनवला जातो तो म्हणजे सुंठवडा। आज आपण बघणार आहोत याच सुंठवड्याची रेसिपी। चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे। प्रथम बदाम थोडीशा भाजून घ्या। आता मी काजू सुद्धा भाजून घेणार आहे। अशा प्रकारे सगळे ड्रायफ्रुट्स 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचे। आपल्याला फक्त यातलं एक्स्ट्राचं मॉइश्चर काढून टाकायचं आहे। मी प्रथम मिक्सरच्या पॉटमध्ये सुंठ टाकणार आहे, सोप, ओवा आणि त्याचबरोबर तीळ, हे आपण प्रथम एकत्र फिरवून घेऊया। मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आता मी यात ॲड करणार आहेत राहिलेले ड्रायफ्रुट्स। मी यात खडी साखर पण टाकणार आहे। आपल्या पिठी साखर आपण घेतली होती ती पिठी साखर, आणि हे सगळं मी थोडंसं जाडसर मिक्सरमधून वाटून घेणार। हे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे। हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। यात मी ॲड करणार आहे आपला भाजलेला खोबऱ्याचा खीस। खोबऱ्याचा खीस मी हातानेच थोडंसं कुस करून घेणार आहे। यात मी ॲड करणार आहे 1/2 चमचा वेलची पूड, चारोळी, किसमिस, हे दोन्ही सुद्धा मी वरूनच ॲड करणार आहे। तयार आहे आपला सुंठवडा। हा, आपण सुंठवडा श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवूयात।